नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांना मी कायम युगपुरुष म्हणत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांना युगपुरुष म्हणण्याचं कारण, 17व्या शतकात हा व्यक्ती होऊन गेला. ह्या व्यक्तीने जे काही कार्य केलं, त्या कार्याचा परिणाम हा संपूर्ण भारतावर झालेला आहे. आणि त्या व्यक्तीच्या कार्याचं जर अगदी ठळक उदाहरण असं स्पष्ट दिसत कुठं असेल ना, तर ते गोव्यात दिसतं. मी फार इतिहासावर जास्त आता बोलणार नाही आज, इतिहासातल्या डिटेल गोष्टींवर, कारण इथं जे काही लोक आहेत ना, ते सर्व समजूतदार लोक आहेत किंवा एक प्रगल्भ लोक आहेत. आणि ते गोव्यात, म्हणजे आपलं सर्व त्यांचा गोव्यातला प्रवास किंवा गोव्यात ज्या ठिकाणी फिरतात, त्यांना गोवा माहीत असावा ह्या समजुतीने मी एक बोलतो. गोव्यात दोन काबीजादी आहेत, ज्याला दोन काबीजादी म्हणतात. दोन भाग आहेत, नवी काबीजादी आणि जुनी काबीजादी. म्हणजे तुम्ही, आम्ही प्रवास करताना बघा, आम्ही इकडनं पणजीवरनं ओल्ड गोव्याला जातो. ओल्ड गोव्याचा बाणस्तरीचा पूल ओलांडतो, पलीकडं माशेलमध्ये जातो. अलीकडं खोर्ली ओल्ड गोवामधला फरक आणि पलीकडं माशेलमधला फरक. तुम्ही मडगाववरनं रायराशोलला येता, एक पूल ओलांडता, तुम्ही बोरी शिरोडात जाता. किंवा कुंकळीवरनं पलीकडं बाळलीला जाता. इकडनं म्हापशावरनं तुम्ही कोलवाळवरनं पेडण्याला जाताना पलीकडं धारगळमध्ये जाता. किंवा आसनोड्यावरनं पलीकडं मुळगावला जाता. बऱ्याचशा ठिकाणी छोट्याशा नदी आहेत, एक छोटेसे पूल आहेत. अलीकडच्या आणि पलीकडच्या गावांमध्ये काही फरक आहे. आसनोड्यामध्ये वेगळी गावं आहे, पलीकडं मुळगावमध्ये वेगळी संस्कृती आहे. मडगाववरनं रायराशोल आणि बोरीमधलं तर ठळकच दिसतं की रायराशोलमधलं वातावरण आणि पलीकडं बोरी शिरोडातलं वातावरण काय फरक. पलीकडं पूर्णपणे भारतीय संस्कृती आहे आणि अलीकडच्या गावांमध्ये एक वेगळी संस्कृती आहे की जी पोर्तुगीजांनी इथं लादलेली किंवा त्यांच्यापासून ह्याच्यावर सर्व संस्कार झालेली संस्कृती आहे. रायराशोल, बोरी, आसनोडा, मुळगाव, पलीकडं पूर्णपणे मंदिर आहेत, मंदिरांनी भरलेली गावं आहेत. पोर्तुगीजांनी तिथंही राज्य केलं, परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 100 वर्षानंतर हा भाग पोर्तुगीजांनी जिंकून घेतला आहे. इथल्या एकाही मंदिरांना पोर्तुगीजांनी हात लावला नाही. पलीकडील गावातील एकाही व्यक्तीला बाटवला नाही. याला कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. काय, तर ह्याविषयी खूप संशोधन झालेलं आहे. मगाशी तुम्ही ज्या व्यक्तीचा उल्लेख केलात आणि त्यांनी हा असा दावा केला, अशी काही गोव्यात प्रवृत्ती आहेत की त्यांना शिवाजी महाराजचं ह्या कार्यकर्तृत्व गोव्यातलं नको सांगायला नको किंवा तर थोडं आतबाजूला ठेवायचं. गोव्यातला जवळपास 65 ते 70% भाग हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा भाग होता. म्हणजे आम्हाला काय होतं की आम्हाला या सगळ्या नाटक किंवा ह्याच्यामुळं काय वाटतं की शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे महाराष्ट्रातलं पुणे, सातारा, कोल्हापूर. गोव्यातील नव्या काबीजादीमधील 8ही तालुके, पेडणे, डिचोली, सत्तरी, सांगे, फोंडा, केपे, काणकोण, धारबांदोडा, हे 8ही तालुके शिवाजी महाराजांच्या राज्याचा भाग होता. इथली रयत शिवाजी महाराजांची रयत होती आणि ह्या रयतेचा, इथल्या स्थानिक रयतेचा राजा हा शिवाजी राजे होते. हे गोव्यात काय इतिहासातलं, हे खूप गोव्यात काय झालेलं आहे की नाटकाचा प्रभाव, शिवाजी हांगा येलो, संभाजी थंय पावलो, म्हणजे असे काहीतरी कारणासाठी आले आणि गेले. हा एक खूप मोठा शिवप्रेमींमध्ये सुद्धा, म्हणजे जे शिवाजी महाराजांवर विषयी प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा समज पसरलेला आहे. हा भाग शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडनं जिंकून घेतलेला आहे.
पण ह्याचा काय पुढे परिणाम झाला की शिवाजी महाराजांनी पुढे पोर्तुगीजांबरोबर अनेक संघर्ष केलेले आहे. बार्देश्वरी जी शिवाजी महाराजांची म्हणजे पोर्तुगीजांविरुद्ध एका पहिल्या भारतीय राजाने राजकारण आणि धर्मकारण यासाठी केलेली ही पहिली स्वारी आहे पोर्तुगीजांविरुद्ध. पोर्तुगीजांच्या आशियातल्या इतिहासात भारतातल्या इतिहासात अशा प्रकारे पोर्तुगीजांवर जाब विचारणारा हा पहिला राजा आहे शिवाजी महाराजांनी बार्देश्वरी. तिथं भरपूर काही केलेलं की अशा ज्या काही घटना की पोर्तुगीजांना अपेक्षितच कधी नव्हत्या की तिथं चार पादऱ्यांना शिवाजी महाराजांनी कंठस्नान घातलं हे सत्यच आहे आणि हे पोर्तुगीज रेकॉर्ड आहेत. का घातले तेही एक की त्यांनी पोर्तुगीज गव्हर्नरनी ती हुकूमच काढलेला होता की हिंदूंनी इथं 2 महिन्याच्या धर्मांतर तरी करायचं किंवा इथनं निघून जायचं. पुढे सप्तकोटेश्वराचं पुनर्निर्माण, पुढे नंतर राज्याभिषेकानंतर फोंडा हा सर्व भाग शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला आहे. बेतूल इथं किल्ला बांधलेला आहे त्यांनी पोर्तुगीज. हे अशा अनेक घटना आहेत. असं असताना सुद्धा अनेक लोकांना वाटतं शिवाजी महाराजांविषयी गोव्यात त्यांना हल्ली काहीतरी प्रेम निर्माण झाले. हो नक्कीच ते आहे, ते दिसतं उघडपणे, जरा जाहीर कार्यक्रम खूप जोरात जास्त होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या समकालीनसुद्धा शिवाजी महाराजांचं आकर्षण गोमंतकीय लोकांना भयंकर होतं. सर्वात त्यातील पहिला व्यक्ती म्हणजे पितांबर शेणवी कोठारी. पोर्तुगीजांनीच लिहून ठेवलं आहे की त्याला शिवाजी महाराजांविषयी भयंकर आकर्षण आहे आणि तो शिवाजी महाराजांच्या सेवेतही गेलेला आहे, शिवाजी महाराजांच्या परराष्ट्र सेवेमध्ये. आणि अजून एक गोष्ट आहे की अनेक लोकांना ही माहितीच नाही आहे, शिवाजी महाराजांचा निर्माण केलेला गागाभट्टांकडनं निर्माण करून घेतलेला शेणवी जाती निर्णय. शेणवी ज्यांना सारस्वत समाज म्हटलं जातं, याविषयी शेणवी जाती निर्णय, शिवाजी महाराजांनी तर अफजल खानाचं पोट फाडलं, शिवा शाहिस्ते खानाची पोटं तोडली आग्र्यावर, ह्या पराक्रमाच्या गोष्टी तर आहेतच, परंतु शिवाजी महाराजांनी अनेक काही गोष्टी केलेल्या त्यातलं फार महत्त्वाचं आहे. त्यातले थोडक्यात सांगतो मी, थोडासा 2 मिनटं जास्त, मी नंतर मी फार कमी वेळ घेतो कारण शिवाजी महाराजांविषयी बोलायला लागलं तर मी काय 8 काय 10 तास बोलेन. शेणवी जाती निर्णय, शिवाजी महाराज जेव्हा शाहिस्ते खानाचं जो काम केल्यानंतर लगेच ते राजापूर जिंकायला आले, तिथं त्यांना काही शेणवी लोक भेटले आणि त्या शेणवी लोकांनी आपली सामाजिक तक्रार त्यांच्याकडे मांडली. ती तक्रार अशी होती की इतर ब्राह्मण लोक आणि शेणवी लोकांमध्ये भेदाभेद होते, कारण शेणवी लोकांचा जो आहार विचार या विषयावर इतर ब्राह्मणांचं म्हणजे त्यावेळेस अनेक काही सामाजिक भेद व्हायचे आणि त्याचा शेणव्यांना त्रास व्हायचा, हे त्यांनी तक्रार सांगितली. ह्याची तुम्हाला अजून एका संदर्भात पुरावा मिळतो म्हणजे कोकण आख्यानात. कोकण आख्यानातल्या कोकण आख्यानकारानंच म्हटलंय की राजापूरला शिवाजी महाराजांना शेणवी लोक भेटले, त्यांनी ते सांगितलं की असं असं आहे. तर शिवाजी महाराजांनी काय केलं त्यावेळेस, ही 1763 ची गोष्ट, त्यासाठी ह्या 2 ब्राह्मण समाजांमधला म्हणजे शेणवी समाज आणि इतर ब्राह्मण यांच्यातलं वाद मिटवण्यासाठीचा हा गागाभट्टांना सोपवलं. गागाभट्टांनी पुढच्या वर्षी 1664 राजापूर इथं शेणवी जातीर निर्णय आजच्या सांगायचं एक परिषदच बोलवली. वेगवेगळे अनेक प्रकारचे त्यावेळचे ब्राह्मण लोक बोलवले आणि त्यातला तो सगळा तो वाद सोडवला आणि दोन्ही समाजाला व्यवस्थित न्याय मिळेल आणि शेणवी लोकांचं समाधान होईल असं सर्व काही केलं आहे. हा शेणवी जाती निर्णय आहे, तो प्रसिद्ध पण झालेला आहे. अशा प्रकारचं काम की गोव्यातील हा सारस्वत समाज किंवा शेणवी समाज हा इथला एक फार महत्त्वाचा समाज, ह्या समाजाला प्रतिष्ठा किंवा त्यांना न्याय देण्याचं काम शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत केलेलं आहे. म्हणजे पुढं 18व्या शतकात मराठेशाहीमध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये अनेक शेणवी लोक आहेत. म्हणजे माशेलमधले मूळचे रामचंद्र मल्हार सुकटणकर मराठ्यांच्या उत्तर हिंदुस्थानातले कारभारी, किंवा जीवबादादा केरकर लखबादादा लाड, हे अनेक मंडळी आहेत की महादजी शिंद्यांचा कारभारच हा शेणवी कारभार म्हणून ओळखला जायचा. अनेकांनी फार मोठं काम केलेलं आहे ते, की इथल्या आपल्या सर्व मंदिरांच्या बाबतीत सुद्धा या शेणव्यांनी जे काही काम केलं त्याचा आपलं पत्रव्यवहार आपल्या पुराविलेखमध्ये उपलब्ध आहे. असे सर्व आहे. आणि एवढंच काय, शिवाजी महाराजांचं पहिली फॉरेन बायोग्राफी, फॉरेन भाषेमधली
मी इथं मुरगावचे आमदार आहेत, त्यांनाही मुद्दाम मी सांगतोय. ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 15 वर्षानंतर निर्माण झाली आणि ती कॉस्मी द गॉर्द ह्या पोर्तुगीज नागरिकानं, तो मुरगावचा राहणारा, म्हणजे तो गोव्यातला मुरगावचा राहणारा, आणि त्यांनी मुरगावमध्ये तिथं शिवाजी महाराजांचं, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 15 वर्षानंतर 1695 शिवाजी महाराजांचं पोर्तुगीज भाषेतलं चरित्र लिहिलेलं आहे. हे एवढं त्यांना आकर्षण आहे. आणि वेगवेगळ्या पोर्तुगीजांनीही लिहून लिहिलं आहे की शिवाजी महाराजांचं इथल्या लोकांना, कोकणात ते कशा आख्यायिका आहेत, कसं निर्माण केलेलं आहे हे आहेच. एवढंच नाही की शिवाजी महाराजांच्या वेळेस हितेकाईचे वतनदार की शिवाजी महाराजांच्या विरुद्ध गेलेले होते, ते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हे राज्य देवाधर्माचं वस्तीस्थान म्हणून त्यांचं शी सपोर्ट करण्यासाठी यासाठी सामील झालेले. असे खूप शिवाजी महाराज आणि गोवा ह्याचे हे खूप काही आपल्याकडं सर्व संदर्भ असताना काय, कारण ही जी नव्या काबीजादीमध्ये पुढे 18व्या शतकात पोर्तुगीजांनी इथल्या धर्माला, इथल्या भारतीय संस्कृतीला हात लावला नाही, कारण हे मोठं पुढं साम्राज्य निर्माण झालं ह्या सर्वांनी, म्हणजे पुढं संपूर्ण 18व्या शतकात संपूर्ण भारतावरच तो परिणाम झाला. सर्व काही ज्या परकीयांच्या ज्या गोष्टी होत्या त्या संपूर्ण पडल्या, आडव्या पडल्या, जे काही ते अत्याचार करत होते आणि तीर्थक्षेत्र मोकळी झाली, अशा प्रकारचा गोव्याचा ठळकपणे गोव्याशी आणि शिवाजी महाराजांशी संबंध. सगळ्यांना नमस्कार. अनेकदा माका खूब आमच्याच गोयकारांनी हो प्रश्न केला, छत्रपती शिवाजी महाराज गोयांत आयिल्लो काय म्हणून. जेन्ना हो प्रश्न ते विचारतात, म्हाका दिसता की तांचे अशी अंडरस्टँडींग आसता की तिसवाडीन छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे तिसवाडीक आमी गोंय, पोर्तुगीज तिसवाडीच हें गोंय अशें समजताले, त्या अर्थान मे बी अशें अंडरस्टँडींग जावन तांणी म्हाका विचारलां आसपाक शकता की गोंयांत आयिल्लो काय म्हणून. जर तिसवाडीचो संदर्भ घेतलो जाल्यार शिवाजी महाराजाचें आगमन तिसवाडीन जावना. आतां एक प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज हो म्हजो राजा काय म्हजो राजा न्ही? ताचें उत्तर अशें आसा की छत्रपती शिवाजी महाराज म्हजो राजा. मराठी पाऊल पडते फुडें म्हूण हांवें एक टायटल वाचलें. कोंकणी पाऊल पडते फुडें, कोंकणी आमचें पाऊल फुडें वता आनी म्हजो राजा शिवाजी महाराज, हातूंत म्हाका कांयच दुबाव ना, कॉन्फ्लिक्ट ना. सो म्हजोय राजा. सो म्हज्या राजाचें जेन्ना 1664 ह्या वर्सा फस्ट टायम 1664 ह्या वर्सा छत्रपती शिवाजी महाराज हांणी पेडणे, बिचोली, साखळी आनी सत्तरी हे भाग घेतले. म्हणजे जें हिंदवी स्वराज आशिल्लें ताजें एक्सटेंशन जालें, जें आज आमी पेडणे, बिचोली, साखळी, सत्तरी हे आमचे गोंयचे भाग म्हणटात न्ही. सो पेडणे, बिचोली, साखळी, सत्तरी हे तांणी जे अदिलशाचे गोंयचे जे चिफ्टन्स आशिल्ले, जे अदिलशा कडे अदिलशा खातीर काम करताले, देसाय म्हणटा ते, हांगा राजेंद्र बाब देसाय आसात. हांव प्रभू पार्सेकर फॅमिली कडेन गेल्लो आनी तातूंत पार्सेची फॅमिली, तातूंत एक जाणटी आशिल्ली त्या घरांत लक्ष्मी पार्सेकर म्हूण. आनी जाणटी केन्ना केन्ना इनोसेंटली कांय गजाली सांगतात, ते बाकीच्या लोकांक तातूंत मातसो हें आसपाक शकता, पूण तिणें म्हाका सांगलें कितें, आमचें म्हणपाक लागली लोकांनी, पूण तिणें तें अशें रीन सांगलें की छत्रपती शिवाजी महाराजा कडेन सुद्दां झगडीं केल्लीं, म्हणजे लढाई केल्ली, मी अदिलशा कडेन काम करतालें. आनी केशव नायक म्हूण जाची समाधी मोर्जे आसा, तो छत्रपती शिवाजीच्या अगेन्स्ट जो अदिलशा कडेन काम करतालो, शिवाजीच्या अगेन्स्ट लढले. ओके, सो पेडणे, बिचोली, साखळी, सत्तरी हो भाग छत्रपती शिवाजी महाराजान अदिलशा कडल्यान, म्हणजे ते देसाया कडल्यान घेतलो. मागीर
1667 या वर्षा 1667 64 झाले 65 66 67 म्हणजे हो भाग आता छत्रपती शिवाजींचं झालं. 1667 वर्षा शिवाजी महाराजांनी बार्देस स्वारी जी सामकी फेमस असा आणि 19 नोव्हेंबर 1667 ह्या दिसा पहिल्या फावट शिवाजी महाराजांचे गोयात आगमन झाले. 19 नोव्हेंबर 1667 कोलवाळे किल्लो ताणी घेतलो, कोलवाळे किल्लो ताज्या अंडर आयलो. ओके, मागीर एक दीस हांव अशें कोलवाळे कितें तरी बुद्धाची मुर्ती पळोवपाक गेल्लो. थंय एक फॅमिली मेळ्ळी म्हाका आनी ताणी सांगलें तुमी जाणा काय म्हणपाक लागले, संभाजीन म्हणपाक लागले आमकां आमच्या जाण्टेल्यांक मारिल्ले. हांवें संभाजीन तुमच्या जाण्टेल्यांक मारिल्ले काय विचारलें. आं, मागीर असो तो उलोवपाक लागलो. तो रेफरन्स करतालो म्हाका दिसता कोलवाळे बी कितें, म्हणजे तांच्या मनांत ते कन्फ्युजन आसता. लोक कितें हांगा गोंयान अशे प्रकार म्हाका दिसता की थोड्यांक इतिहास खबर नासतनाच ते उलयतात आनी तांकां इतिहास सांगल्यारूय वायट दिसता. अशें कॉन्फ्लिक्टींग अशें जें गोंयान चल्लां, जय शिवाजी म्हणलें म्हूण ताका शिवाजीचो इतिहास खबर आसता अशें ना. जय शिवाजी हळूय म्हणपाक जाता. ओके, ते हळूय म्हणपाक जाता म्हणजे तातूंत डिफरन्स कांय जावचें ना. सवकास म्हणात तो म्हजोय राजा, सगळ्यांचो राजा तो गोंयकारांचो. ओके, सो मागीर 1667 आणि सचिनान सांगला सगळें. त्याच वर्सा ताणी बिचोली ते गेले आणि बिचोले ताणी सप्तकोटेश्वर देवाचे दर्शन घेतले. आता सुरेश वाळवे म्हणून एक ज्येष्ठ पत्रकार असतात तांचे कडेन हांव उलयलो, तांच्या घरा गेल्लो. ताणी म्हाका सांगले की तांचो एक 12वो एन्सेस्टर पुरुषोत्तम वंश, पुरुषोत्तम भट वाळवे हांणी शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. ताणी म्हाका सांगला, ते सांगता हांव, एक चुडीत पडले. तांकां एक देवाचो आदेश कसो मेळ्ळो की हे जे मंदिर इन अ डिलॅपिडेटेड कंडिशन असा ते बांदपाचे. ते कितें सांगतात, ते डिलॅपिडेटेड बीन आशिल्ले, ते फूल सप्तकोटेश्वर देवूळ एक जसो माटव कसो आशिल्लो ताणी ते शिवाजी महाराजान ते फूल बांदले. जिर्णोद्धार तो म्हणटा, जिर्णोद्धार हो शब्द वापर न्ही, तो शिवाजी महाराजान बांदले सप्तकोटेश्वराचे. आनी ताजे तो एक लेख हे आसा, शिलालेख आनी थंय 1590 आसा, म्हणजे ते ट्रान्सलेट जर केले ताका 78 वर्सां जर लायली जाल्यार 1668 ही डेट मेळटा. 1668 ताजो जिर्णोद्धार केवळ बांदले म्हणपाक जाता आमकां सप्तकोटेश्वर. एक दीस हांव एका जर्नलिस्टा बरोबर बिचोले असो वतालो. ताणें म्हाका सांगलें, तो राव म्हणपाक लागलो आनी बिचोले एक असो वाट आसा ती म्हणपाक ही पाज शिवाजीची पाज म्हणपाक लागलो. सो हे आमी लायटली घेवपाक शकना, जरी फोकलोर कितें आस, पूण हे ताका कशें ताणें कित्या खातीर म्हणलें, म्हणजे सेवरल डावन जनरेशन ते आयला. मागीर एक दीस हांव कलंगूटे एका प्रोयन्सा फॅमिली म्हूण ताजे कडेन जेवपाक गेल्लो. प्रोयन्सा फॅमिली कॅथलीक फॅमिली, आनी जेवता जेवता ताणें म्हाका सांगलें शिवाजी महाराज आमचे कडेन जेविल्लो म्हणपाक लागलो. आनी तो सिनियर मनीस आशिल्लो, डॉक्टर तो प्रोयन्सा. हांव उगी रावलो म्हणजे ओके तशें. सो आमगेर तो जेवलो म्हण पावलो आनी आमचे बरे संबंध आशिल्ले म्हण पावलो. हांव कितें जाणटे अशें कितें सांगलें तांकां काउंट, म्हणजे ते फोकलोर कशें न्ही, मागीर तांकां वायट दिसता. खंयच्याय केवान गेले ते म्हणटा पांडवाची केव, तांचे कडेन आर्ग्युमेंट तशें करपाक शकना न्ही अशें. सो ओके, आनी मागीर आनी एक वाचलें हांवें की बिचोले वर्दे वालावलीकराचें जें घर आसा तांचे कडेन ताणें ताजे जाणटेल्यांक एक मुलाखत दिल्या आनी ताणें सांगलें की शिवाजी महाराज आमचे कडेन पेज जेवलो. म्हणजे दीस इज पार्ट ऑफ फोकलोर, फोकलोर पूण हिस्टॉरिकली करेक्ट. कित्याक बिचोली शिवाजी महाराजांचें राज्य आशिल्लें. मागीर 1666 वर्सा म्हणजे आग्र्याहून ते सुटून आयल्या नंतर ताणें फोंडा जो किल्लो आसा, म्हणजे आज जे फर्मागुडी जो थंय स्टॅच्यू आसा तो किल्लो, ऑफकोर्स इट इज अ मेक बिलीव फोर्ट, पूण थंय एक किल्लो आशिल्लो. तो 1666 ताणें आदिलशा कडल्यान घेवपाचो प्रयत्न केलो, पूण पोर्तुगीजान ताका हेल्प दिलो आदिलशा, म्हणून शिवाजी महाराज तो घेवपाक शकलो ना. मागीर 1675 शिवाजी महाराजान फोंड्याय घेतले. मागीर सांगे केपे काणकोणूय शिवाजी महाराजाच्या अंडर आयले. मागीर 1679 ताणी बेतुलचो जो बाळ्ळीचो जो हवालदार आशिल्लो ताका आदेश दिलो की ह्या साळ नदी मेळटा, अरेबियन सी मेळटा, त्या जाग्यार स्ट्रॅटेजिकली लोकेटेड एक किल्लो आसपाक जाय आनी तो बेतुलचो किल्लो बाळ्ळीच्या हवालदारान बांदलो. म्हणजे जर पळयलें
शिवाजी महाराजांचे राज्य 9 तालुक्यांचे असा. धारबांदोडा धल्लोळा 9 तालुक्याचे, 9 तालुक्याचे ज्याचे राज्य असा तो नॅचरली गोयचोच राजा झालो ना. हे हिस्टॉरिकली सांगता, हिस्टॉरिकली. ओके, म्हणजे तो मुजोय राजा झालो ना. डिस्प्यूट कित्याचेर असा? डिस्प्यूट इतिहास खबर ना जाल्यार डिस्प्यूट जावपाक शकता. देर इज नो डिस्प्यूट इन माय मायंड. जसो देवराज भोज गोयचो पयलो राजा, मुजो राजा. कदंबा किंग जयकेशी 1 मुजो राजा, जयकेशी 2 मुजो राजा, आनी असले कितलेशेच बाकीचे मुजो राजा. तसो शिवाजी महाराजय मुजो राजा. तो महाराष्ट्राचोच राजा न्ही, तो गोंयचोय राजा. हे जेन्ना पर्यंत आमी एक्सेप्ट करना त्या पर्यंत हो प्रश्न येतलोच. शिवाजी तुमचो राजा, तुमचो राजा. सो म्हणजे हिस्ट्री, न्यू कॉन्क्वेस्टाची हिस्ट्री आमी लक्षात घेनासतना फक्त तिसवाडी पुरतेच, तिसवाडीन शिवाजी महाराज येऊ ना. सो तोच तिसवाडीचोच इतिहास आमचो इतिहास असे म्हणता. एट द सेम टायम गोयांत गोयचे 18 फेब्रुवारी बाळाराया मापवारी हाका काश्मीर मोंतेरोन जितो मारलो. कांपाल मिलिट्री हॉस्पिटलांत ताका हाडली, ताका ऑलमोस्ट, ताका ऑलमोस्ट डेड, हाफ डेड ताका हाडलो आनी थंय तो मेलो. बाळाराया मापारीक आमकां 18 फेब्रुवारीची आमकां कित्याक याद जावना? पयलो हुतात्मो कुंकळेचे जे हुतात्मे आसा, एल्विस बाब हांगा आसा, तांचे आमकां कित्याक जायना? ताजे आमकां पुतळे नाका? आमकां तांचेय पुतळे जाय. पुरुषोत्तम काकोडकराचे हांगा खंयच रस्तो ना, जाणें गोंयांक आमकां महाराष्ट्रा पासून वाचयलें. तातूंत डॉक्टर जॅक सिकेरा आसा, विक्टोरिया फर्नांडीस आसा, कितले जाण आसा. ओपिनियन पोल आमी कित्याक सेलेब्रेट करना? सगळ्यो जो इतिहास आसा जो गोंयचो संदर्भान आसा, गोंयाक वाटावपी आसा, ताजो सगळ्यांची याद जावपाक जाय. बाळाराय मापारीची याद जावपाक जाय. यशवंत अगरवाडेकर, चंद्रशेखर आझाद ऑफ गोवा, ताणें स्वताचेर गुळी मारून घेतली. आपूण पोर्तुगीजांच्या हातान पडचो ना, आपूण स्वताचेर गुळी मारून घेतलो. जसो चंद्रशेखर आझादान घालो, शिवोलेचो तो मॅकॅनिक आशिल्लो, कार मॅकॅनिक, एक्सलंट कार. यशवंत अगरवाडेकराक कोणाकूच खबर ना. बाळकृष्ण भोसले, बाळा मापारी, बाळा मापारीक याद जेन्ना करता, रोहिदास मापारीक आमी विसरता, ताजो कजन. आं, मापारी फॅमिली कडेन हांव जेन्ना इंटरेक्ट जालो, ताणें म्हाका, हांवें ताजें नांव घेतलें रोहिदास मापारीचें, आनी ताणें चल्यान येवन रोहिदास मापारीचें म्हाका सांगलें की यू आर द ओन्ली पर्सन जाणें आपल्या बापायचें नांव घेतलें, नाल्यार बाळाराय मापारीचेंच नांव घेतात म्हणून, वीच इज गूड. बट रोहिदास मापारीक आमी विसरपाक शकना, मोंतेरोन मारलो ताका. आनी कितलीं नांवां, अमृत चोडणकर आसा, कितले जाण आसा गोंयचे हुतात्मे, तांचे पुतळे आमकां जाय. तेय आमचेच, तांचेय आमकां पुतळे जाय. आमकां कदंब राजा जयकेशीचो पुतळो कित्याक ना? सगळ्यांचे आमकां जाय, जे गोंया खातीर कितले 32 इंडियन सत्याग्रही शॉट डेड. कर्नाल सिंगाचो पुतळो जावचो अशी आमची इच्छा आशिल्ली, आनी सचिन मतगेन तो पुतळो म्हाका फुकट करून दिलो, 1 रुपया घेनासतना. आनी तो आमी थंय लायलो, जाचो कर्नाल सिंगाचो पुतळो लायलो. पूण हे जे सगळे जे आसा, ओपिनियन पोलचो जो इतिहास आसा, ताजे स्टेट लेवल सेलेब्रेट जायना. आनी शिवाजीचो पुतळो ताका आक्षेप आसपाकूच शकना. ओके, फक्त कितें, प्रत्येक पावलार शिवाजीचो पुतळो गरज ना, प्रत्येक पावलार गरज ना. सो हो इतिहास सगळो जाणून वेवस्थित घेऊन शिवाजी महाराज हो आमचो तितलोच राजा जसो महाराष्ट्राचो राजा, हातून डिस्प्यूट आसपाकूच शकना अशें म्हाका दिसता. आनी अश्यो जाय, आनी खूब आसा, ते जायत्यो गजाली आसात त्यो, तशी खूब खूब कितलेशेच गजाली आसा. इतिहास व्हडलो आसा, ताका मायन्यूट मायन्यूट कितलेशे डिटेल्स आसा, ते सगळे डिटेल हांव सांगपाक वचना. बट एज अ हे वतले मागीर कन्वर्जनाचे जायते आसा. व्हडलो इतिहास आसा गोंयचो, जांगा कन्वर्जन जाल्लीं, इट इज अ फॅक्ट. ओके, इन्क्विजिशन जाल्लें, दॅट इज अ फॅक्ट. ओपिनियन पोला खातीर आमचें गोंय आमकां महाराष्ट्रान विलीन न जावचें म्हणून आमकां झगडचें पडलो, दीस इज ऑल्सो फॅक्ट. आं, दॅट इज ऑल्सो फॅक्ट. तो आमी खंय पोंदाक उडोवपाक शकना. स्टेट लेवल ओपिनियन पोलाचें सेलेब्रेशन जावपाक जाय. बाळाराय मापारीचो आमकां व्हडलो पुतो पणजेन जाय. 26 वर्सांचो हुतात्मो तो, 26 वर्सांचो. ताणें आमच्या खातीर मेलो तो, ताका कितें मेळ्ळें? ताजे फॅमिलीक कांय मेळूना. केदार रणवेकर, ताजे चलये कडेन हांव उलयलो, केदार रणवेकर, तो मेरशे बॉम्ब तयार करतालो पोर्तुगीजांचे रेडिओ स्टेशन मोडून उडोवपाक, बॉम्ब ब्लास्ट करपाक. ताजो हातान तो बॉम्ब फुटलो मेळ्ळो. केदार रणवेकराचे चलये कडेन हांव उलयलो, ती म्हणटा आपल्या बापायक कोण याद करता? केदार रणवेकर 27 इयर्स ऑफ एज, यशवंत अगरवाडेकर 40 इयर्स ऑफ एज, बाळकृष्ण भोसले, अमृत चोडणकर, सोमा मळीक, सकाराम शिरोडकराक बांद, कृष्णा शेटाक बांदलो मोंतेरोन, ताजेर गुळी घाली. सकाराम शिरोडकर ताजो जो साथीदार आशिल्लो कृष्णा शेटा, ताणें उडी मारली, ताका दर्यान मारलो मोंतेरोन.
बापू गवस आणि बाळा देसाय हाका जिपीक बांधून त्यांना शूट केले. एक कितले 27 इयर्स ओल्डाचे तांचे कोणाक याद जायना, तांची याद करया आम्ही. जसं शिवाजी मुझो राजा तसे हे म्हणजे हुतात्मे ओपिनियन पोलाचे म्हणजेच सगळे आमचे हे जे असतात ताकी सगळ्यांक आम्ही नमन करपाक जाय, सगळ्यांक सॅल्यूट करपाक जाय. सो खंय तरी इतिहासाचो जेव्हा विचार करता त्यांना सारखो तटस्थपणे सारखो विचार करपाक जाय. जय शिवाजी. विषयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, अशा शब्दात संत रामदास स्वामींनी ज्या महापुरुषाचा उल्लेख केला त्या छत्रपती शिवाजी महाराजामुळेच आज गोव्यामध्ये जे भारतीय संस्कृती परंपरा यांचं दर्शन घडतं. आजही आपल्या गोव्याच्या लोकसंस्कृतीमध्ये आपण जर खेडेगावात गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा मालवण समुद्रात गेला शिवाजी आत कसा घुसला हा जो प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडलेला आहे त्यावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं गोव्यातलं स्थान कळतं. 1928 पोर्तुगालमध्ये राहणारा एक ख्रिश्चन कवी आपल्या कवितेमध्ये अद्वेंतो बार्रेतो त्याचं नाव, कविता आहे पोर्तुगीज भाषेतली, तर त्या पोर्तुगीज भाषेतली ही कविता त्याला स्फुरली कधी, पोर्तुगालचा जो अथांग समुद्र आहे त्या समुद्रासमोर तो उभा आहे आणि ज्या पद्धतीनं सागरा प्राण तळमळला या कवितेचा साक्षात्कार सावरकरानं झाला त्याच पद्धतीनं त्याच्या मनाला आपल्या मातृभूमीची आपल्या गोव्याची प्रकर्षाने आठवण आली आणि तो कवी 1928 लिहितो की हे भवानी माते का तू गोव्यात पाठवत नाही पुन्हा एकदा शिवाजी आणि का रक्षण करत नाहीस तिथल्या मंदिरांचे, का माझ्या भूमीला तू मुक्त करत नाहीस. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोणाचा आजही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा बेळगाव जिल्ह्यामध्ये कर्नाटकातल्या आपण गेलात तर हिंदू बरोबर 300 वर्षापूर्वी ख्रिश्चन लोकांनी स्थलांतर केलं. आज आपल्याकडे सांगण्यात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे गोव्यामधल्या हिंदूचं रक्षण झालं हा हे अर्ध सत्य आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं राज्य हे हिंदवी स्वराज्य, आणि हिंदवी स्वराज्य याचा अर्थ म्हणजे हा जो सिंधू प्रांत आहे या सिंधू नदीच्या संस्कृतीमुळे जी संस्कृती या ठिकाणी निर्माण झाली ते मानणारे ते हिंदवी स्वराज्य. आणि त्याचमुळे आजही आपण आजराच्या ठिकाणी गेलात तर सागावची खोर्जू येथली हल्दोणची ख्रिश्चन मंडळी हिंदू बरोबरच जवळजवळ 300 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य करत आहे. आज महाराष्ट्राला GI टॅग मिळालेला आहे. हा जो घनसाळ आहे जो बासुमतीला स्पर्धा करतो हा तांदूळ सागावच्या कष्टकऱ्यांनी सागावच्या ख्रिश्चनांनी महाराष्ट्रामध्ये नेला याचा अभ्यास होणं आजची खरी गरज आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याच्यामुळे हिंदू बहुसंख्य असलेल्या गावामध्ये ख्रिश्चन सरपंच आपणाला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दृष्टी दिली त्याचमुळे औरंगजेबाचा चरित्रकार खफी खान म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात तो उद्गार काढतो की एखादं कुराणाचं पान छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं तर ते तितक्याच आदराने त्याचा सन्मान त्यांनी राखलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे गोव्यासाठी केवळ एक स्वप्न नव्हतं तर ते वास्तव होतं, आणि ते वास्तव असल्याकारणानेच आज गोव्यामध्ये आपणाला जी मंदिरांची संस्कृती ज्याचा उल्लेख सचिन मदगेने केला
किंवा आपल्या साखरदांडी सराने केला. ही जी संस्कृती आहे, ही परंपरा आपणाला पाहायला मिळते. त्याच्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या लोकांमध्ये जी जाणीव निर्माण केली, जो स्वाभिमान निर्माण केला, तोच कारणीभूत होता. आणि यासाठी आज आपण अशा वळणावरती आलेलो आहोत की छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ महाराष्ट्राचा राजा, कारण 1913 ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला त्या रवींद्रनाथ टागोरांनी बंगालीमध्ये कविता लिहिलेली आहे, सुब्रमण्यम भारतींनी तामिळमध्ये कविता लिहिलेली आहे, कन्नडमध्ये त्यांच्यावरती कविता आहे. म्हणजे हा राजा जो आहे, आजही आपण तामिळनाडूमध्ये गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कुठपर्यंत होतं, आजही आपण आंध्र प्रदेशमध्ये गेलात आणि आंध्र प्रदेशमध्ये भारतातलं सगळ्यात मोठं टायगर रिझर्व आहे, श्रीशैलम टायगर रिझर्व, गोवा एवढा प्रदेश व्याघ्र क्षेत्र आहेत. तर या ठिकाणी जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे श्रीशैलम आहे, याचे रक्षण कोणी केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या आदिवासींना, तिथल्या कष्टकऱ्यांना प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातनं त्या लोकांनी आपला स्वाभिमान, आपला स्वधर्म याचं रक्षण केलं. आणि गोव्यामध्ये आजही आपण गेलात, कुठच्याही भंडारी असो, खारवी असो, सारस्वत असो, सगळ्या समाजांना एकत्र ठेवणारा छत्रपती शिवाजी महाराज हा रेशमी धागा होता. आणि हा रेशमी धागा हा केवळ हिंदूचा नाही, तो जसा हिंदूंचा आहे तसा तो ख्रिश्चनाचा आहे, तसाच तो मुसलमानाचा आहे, सगळ्याचा आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या पद्धतीने त्यांना युगकर्ते राजे म्हटले, आणि गोव्याच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आजची गोष्ट नाही. ॲडव्होकेट संजय प्रभुदेसाई काकोड्यामध्ये त्यांनी शिवजयंतीची ज्या पद्धतीनं परंपरा सुरू केली, म्हणजे आजच्या कालखंडामध्ये आपण शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त पुतळे निर्माण करतो, ठिकठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते, परंतु ज्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांच्या लोकांना विसर पडला होता त्या कालखंडामध्ये या लोकांनी या ज्योती प्रज्वलित केल्या, आणि त्या ज्योती प्रज्वलित केल्या कारणानेच आज आपणाला या गोमंतकामध्ये ही जी संस्कृती, हा जो स्वाभिमान जो आहे तो दृष्टीस पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या ठिकाणी दोन्ही वक्त्यांनी जो इतिहास सांगितलेला आहे त्यावरून आपल्याला कल्पना आली असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आज जे आपले 8 तालुके आहेत, या 8 तालुक्यांवरती त्यांची सत्ता होती. म्हणजे धार बांदोडासह किंवा सालसेटचे जे 2 भाग झाले 1910, मुरगाव 1910 अस्तित्वात आला, पूर्वी तो सालसेटचा भाग होता. तर हे जे तालुके आहेत किंवा हा जो प्रदेश आहे, ह्याच प्रदेशामध्ये नाही, आजही आपण गोव्यातल्या कष्टकरी समाज, म्हणजे जे गावडा समाज आहे, जो आपल्या उत्तर कन्नडमध्ये वेळीप गावकर या नावाने ओळखला जातो, तर त्या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, त्यांच्या म्हणजे शिवाजी गावडे किंवा शिवाजी वेळीप, किंवा आपल्याकडे ख्रिश्चन समाजामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे आहे, यदुवाद फलेरो यांचं जर नावाचा विचार केला तर त्यांचंही नाव शिवाजीशी निगडीत होतं. म्हणजे अशी शिवाजीचं नाव ठेवणं, आणि आपल्या आदरणीय एल्विश गोम्स यांनी जे सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका करणाऱ्या आमच्या, म्हणजे माझ्या बालपणामध्ये मुस्लिम समाजातली लोक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत होती. का करत होती? कारण त्यांना माहिती होतं की हा राजा हा आमचा राजा आहे, सगळ्यांचा राजा आहे. आणि त्यावेळेला म्हणजे आपला धर्म जो आहे, या धर्मासाठी आज आपण ज्या पद्धतीनं लढतो, ज्या पद्धतीनं समाजामध्ये भेदाभेद निर्माण झालेले, त्यावेळेला लोक जे आहेत त्या लोकांना अशा प्रकारचे राजे हे आपले वाटत होते, कारण त्या सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी निर्णय घेतला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तेव्हा आपण एक ध्यानात ठेवलं पाहिजे की हा राजा युगकर्ता राजा होता. आपल्या डिचोलीच्या संदर्भातला उल्लेख आला, डिचोलीतले जे पत्रकार आहे सुरेश वाळवेच्या संदर्भात, त्या कुटुंबाच्या संदर्भात सांगायचं म्हणजे 1636 त्यांचं आगमन या प्रदेशामध्ये वाळवे कुटुंब जे आहे ते होतं, कारण वेगवेगळ्या भागातून गोवा जे आहे हे पूर्वीपासूनच असं बंदर होतं की ज्याचं आकर्षण ग्रीक लोकांना पडलं, अरबस्थानातल्या लोकांना पडलं, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या भागातल्या लोकांना पडलं. आणि त्यामुळे
वाळवे कुटुंब गोव्यामध्ये आले आणि त्यांच्या पांडित्यामुळे त्यांना 1636 जो मये गाव आहे, हा मये गावाचं जे त्या ठिकाणचं पौरत्व आहे ते करण्याची जबाबदारी त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर 1664 छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं एक जे पत्र म्हणजे वाळवे कुटुंबाला उपसर्ग करू नये असा जो उल्लेख आढळतो ते जे पत्र आहे, हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत नाही अशा प्रकारचा निर्वाळा जो आहे तो इतिहासकारांनी दिलेला आहे. परंतु 1664 कुडा प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांनी खवास खानचा पराभव केला आणि त्याच वेळेला चिंदवड जे आहे, या चिंदवडमध्ये पुरुषोत्तम भट वाळवे जे आहे यांना हा गाव जो आहे तो दान दिलेला आहे, त्याचा संदर्भ सापडतो. आणि आजही आपण जर चिंदवड गावामध्ये गेलात तर त्या चिंदवड गावामध्ये जवळजवळ 300 मयेकर मंडळी वास्तव्य करत आहे. मालवणमध्ये चला, जवळजवळ 300 त्या ठिकाणी माया केळेबाईचं मंदिर आहे. जसं माया केळेबाईचं मंदिर आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन गोव्यात होण्यापूर्वी मये गावामध्ये पाहायला मिळतं, ते माया केळेबाईच्या मंदिराच्या मोडी लिपीतल्या कागदपत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं गोव्यात आगमन होण्यापूर्वी त्या ठिकाणी वाळवे कुटुंब होतं याचे संदर्भ सापडतात. आणि त्यानंतर हे आपल्या अरा कुलकर्णी किंवा बाकीच्या इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाला वाळवे कुटुंबीय होते. आता त्यामध्ये पुरुषोत्तम भट वाळवे त्यांचा संदर्भ आढळतो. आणि आपण जर एकंदर विचार केला की केस भट वाळवे जे आहे ते 1636 त्यांना मये गाव जो आहे तो मये गावामध्ये ते निगडीत होते. तर त्यानंतर 1664 पुरुषोत्तम भट यांना चिंदवड गाव मिळाला. तर ह्यावरून आपल्याला म्हणजे निष्कर्ष काढता येतो. आता हा वादाचा मुद्दा आहे की या संदर्भात जी कागदपत्रं आहेत, मोडी लिपीतली कागदपत्रं जी ग्रामसंस्थेची आहेत आणि वेगवेगळ्या लोककथा आहेत किंवा वेगवेगळे संदर्भ आहेत याचं पुन्हा एकदा अवलोकन झालं तर हा नवा इतिहास जो आहे तो नवा इतिहास आपल्या नजरेस पडेल. आणि गोव्यातल्या लोकांचं जीवन जे आहे, गोव्याच्या लोकांच्या परंपरा ज्या आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांशी कशा निगडीत होत्या त्याची आपणाला कल्पना येईल. छत्रपती शिवाजी महाराज हे गोव्यासाठी इथल्या समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. गोव्याने काही ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्याही इथे सांगितलेल्या आहेत. शिवाजी महाराजाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा अशा अनेक गोष्टी, नव्या नव्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. वाळवे कुटुंबाचा जो इतिहास आहे, मी मध्ये सुरेश वाळवेंचा एक व्हिडिओ बघत होतो त्यात त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की राज्याभिषेकाला सुद्धा आमचे पूर्वज तिथे होते असा त्यांचा दावा होता. आणि तो मला ग्राह्य वाटतो, तो खरा वाटतो, कारण बाकीचे जे संदर्भ आहेत ते त्याला जोडून आहेत. मगाशी केरकर यांनी जो यांचा संजय हरिप्रभू देसाई यांचा उल्लेख केला, दर काळात दर पिढीगणिक काही लोक पुढे येतात आणि शिवाजी महाराजांचा गजर करतात. अलीकडच्या काळात तो खूप मोठ्याने आपल्याला ऐकायला मिळतो आणि त्यातून काही गोष्टी, वादाच्याही गोष्टी निर्माण होत आहेत. माझ्या मते हे वाद शिवाजी महाराजांच्या संदर्भात टाळले पाहिजेत, कारण यातून महाराजांना मोठेपणा, त्यांचा जो मोठेपणा आहे तो आपण कुठेतरी आपल्यासारखी माणसं तो आपण कमी करतो आणि एक चुकीचा संदेश समाजामध्ये जातो. संजय हरी प्रभुदेसाई आम्ही लहानपणी फक्त त्यांचंच नाव ऐकत होतो शिवप्रेमी म्हणून. आता खूप शिवप्रेमी झालेले आहे संजय हरी प्रभुदेसाई, आता कोणाच्याही स्मृतीत राहिलेले नाही, ते विस्मृतीत गेलेले आहेत. त्यांचा कधीही उल्लेख कुठल्याही शिवजयंतीच्या निमित्ताने मला ऐकायला मिळत नाही. काकोड्यात सगळ्यात आधी शिवजयंती सुरू झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शिवजयंती व्हायची. सगळे लोक अतिशय समोपचाराने शिवजयंती साजरी करायचे. आताची ज्या पद्धतीने आपण थोडेसे जास्त आपला जो अभिनिवेश आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तो थोडासा आपण माझ्या मते टाळला पाहिजे आणि महाराजाबद्दल खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.